नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आकाश झाल्टे, एक शिक्षक तथा गीतकार व गायक। एक अत्यंत महत्त्वाची सूचना देण्यासाठी मी सदर व्हिडिओ बनवत आहे। पर्यावरण दक्षता मंडळाच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी वन्यजीव सुरक्षा सप्ताहानिमित्त एका कथा कथन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते। यावर्षी ही स्पर्धा ऑनलाईन माध्यमातून साकार होणार आहे। या स्पर्धेचा विषय आहे जंगल आणि वन्यजीव। या स्पर्धेत कसे सहभागी व्हावे, रजिस्ट्रेशन कसे करावे आणि अंतिम फेरीपर्यंत कसे पोहोचावे, या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये केलेले आहे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि अशाच प्रकारच्या शालेय सूचनांसाठी व स्पर्धेच्या माहितीसाठी आकाश झाल्टे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। विद्यार्थी मित्रांनो, शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात तुम्ही सहभागी होत असतात। काही विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धेतही सहभागी होतात। अशा विद्यार्थ्यांनी पर्यावरण दक्षता मंडळाच्या कथाकथन स्पर्धेतही आपले कौशल्य दाखवण्यास काय हरकत आहे? या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सदर स्पर्धेची लिंक देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे तुमच्या वर्ग शिक्षकांनीही तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे वन्यजीव सप्ताह कथाकथन स्पर्धेची गुगल ड्राईव्हची लिंक पाठवलेली असेल, तिला क्लिक करा। वन्यजीव सप्ताहाचा गुगल ड्राईव्हचा पेज ओपन होईल। वन्यजीव सप्ताह कथाकथन स्पर्धा। स्पर्धेचे नियम अशा प्रकारे आहेत। एक, ही स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व शाळांमधील इयत्ता 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी खुली आहे। दोन, एका विद्यार्थ्याकडून एकच कथा स्वीकारली जाईल। तीन, कथाकथनासाठी 5 मिनिटे वेळ दिला जाईल। 4, 10 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान प्रवेश स्वीकारले जातील। 5, स्पर्धेबाबत अंतिम निर्णय संस्थेचा असेल। 6, स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना ई सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल। 7, स्पर्धेसाठी विषय आहे जंगल आणि वन्यजीव। 8, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सोबत दिलेला गुगल फॉर्म भरून आपला प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे। 9, स्पर्धा ऑनलाईन माध्यमातून गुगल मीटवर दिनांक 4 आणि 5 ऑक्टोबरला घेण्यात येईल। 10, कथा मराठी किंवा इंग्रजी किंवा हिंदी माध्यमातून सादर करायची आहे। पुढे स्क्रोलिंग केल्यावर तुम्हाला दिसेल विद्यार्थ्याचे नाव। त्या ठिकाणी तुम्ही तुमचा अँसर टाईप करायचा आहे, इंग्लिशमधून टाकायचा आहे, विद्यार्थ्याचा पत्ता टाकायचा आहे, पिनकोड टाका तुमच्या शहराचं, शाळेचं नाव आणि इयत्ता टाका, आणि शेवटी आहे कॉन्टॅक्ट नंबर ऑफ स्टुडंट ऑर पॅरेंट, तुमच्या पालकांचा मोबाईल नंबर टाका, आणि ईमेल आय डी ऑन विच ई पार्टिसिपेंट सर्टिफिकेट शुड बी सेंड, म्हणजे ज्यावर तुम्हाला ईमेलवर जे प्रमाणपत्र पाठवतील ते ईमेल, म्हणजे तुमचा स्वतःचा ईमेल टाकायचा आहे, आणि नेम अँड समरी ऑफ द स्टोरी, हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे। तुमच्या कथेचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे आणि 8 ते 10 ओळींमध्ये तुमच्या कथेचा सारांश लिहायचा आहे। सारांश याचा अर्थ असा, जसं आपल्याला परीक्षेत प्रश्न असतो बघा, दिलेल्या गोष्टीचा 1/3 भाग लिहा, म्हणजे सारांश तयार करा। त्या पद्धतीने शॉर्टमध्ये तुमची स्टोरी जी असेल, आणि तुमची स्टोरी वन्यजीवाबाबतच असावी, त्यांच्या सुरक्षेबाबत जर असली तर अजून चांगलं होईल, किंवा एखादी जंगलातली गोष्ट तुम्ही उत्कृष्ट अभिनय करून सादर करायची आहे ती गोष्ट, त्या गोष्टीचा सारांश तुम्ही या ठिकाणी लिहायचा आहे आणि शेवटी सबमिट करायचं आहे। या सारांशवरूनच तुमची अंतिम स्पर्धेसाठी निवड होणार आहे, कारण की कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ पाठवायचा नाही आहे, आपल्या या सारांशावरच आपली निवड होणार आहे। आणि म्हणून व्यवस्थित कथा निवडा आणि त्याचा सारांश लिहून पाठवा। तुम्ही आपल्या वर्ग शिक्षकांचीही मदत घेऊ शकता। धन्यवाद।